प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनलला का। काही दिवसांपूर्वी शाही प्रवीण भोसले यांचा एक व्हिडिओ पाहण्यात आला त्या व्हिडिओमध्ये त्यांनी हिरोजी इंदुलकर यांना छत्रपती शिवाजी महाराज यांनी मृत्यूदंड दिला असल्याचं सा सांगितलं होतं हिरोजी इंदुलकर म्हणजे स्वराज्याचे असे इंजिनियर ज्यांचं रायगडाच्या बांधणीमध्ये डागडुजीमध्ये मोठे योगदान होतं सेवेसाठी तत्पर हिरोजी इंदुलकर ती जी पायरी आहे त्या पायरीमुळे स्वराज्यातलं त्यांचं स्थान सुद्धा महत्वाचं होतं प्रवीण भोसले यांनी त्या संदर्भातली एक कथा वगैरे सांगितली आणि ती कशी कथा आहे हे देखील सांगितलं पण जेव्हा या सगळ्या बाबतीचा विचार केला या सर्व बाबींचा विचार केला तेव्हा लक्षात आलं की होय यामध्ये म्हणजे जे प्रवीण भोसले बोलले त्यामध्ये काहीच तथ्य आहे पण ते पूर्ण सत्य आहे का या बाबतीतलाच हा व्हिडिओ खरंच छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिराजी इंदोलकर हिरोजी इंदोलकर जे होते त्यांना मृत्यूदंड दिला होता का आणि त्यामागे सत्य काय आहे असं काय घडलं होतं ज्यामुळे हिरोजी इंदलकर यांना मृत्यूदंड मिळाला पाहूयात ह्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी तर मंडळी हे सर्व प्रकरण सुरू होतं गोपाळ सेठ सेठिया यांच्याबद्दलचं तर गोपाळ सेठ सेटिया यांच्यावर हिरोजी इंदलकर यांचं कर्ज होतं म्हणजे गोपाळ सेठ सेटिया यांनी हिरोजी इंदलकर यांच्याकडून कर्ज घेतलं होतं कशासाठी कर्ज घेतलं होतं आता ते यापुढं त्यांनी व्यवस्थित सांगितलेलं आहे काय सांगितलंय की सबक की गोपाळ सेठ सेठिया व जाऊजी बादा महाजन पेठ मजकूर या दोन जणांमध्ये सेटेपणाबद्दल कर कशा लागला होता म्हणजेच काय याचा अनुवाद असा की गोपाळसेठ सेठिया आणि जाऊजी बादा महाजन या दोघांमध्ये सेटेपणाबद्दल भांडण लागलेलं होतं म्हणून राजश्री स्वामीपासी मनसुभी होऊन सेटेपणास दूर झाला याचा अर्थ की म्हणजेच या भांडणाचा निवाडा शिवछत्रपतींनी केला आणि त्यामध्ये गोपाळसेठ सेठिया म्हणजे गोपाळसेठ कडून हरकी घेतली हरकी घेणं म्हणजे काय की त्यांच्या बाजूनं निकाल लागला आता गोपाळजी सेठिया हे जे होते यांना प एकशे पन्नास हरकी होऊन माथा ठेविले म्हणजेच हरकीची रक्कम एकशे पन्नास होती त्याचा वसूल द्यावयास हिरोजी इंदुलकर सुबेदार माजी इमारत केले रायगड यांचे कर्ज घेतले म्हणजेच गोपाळजी सेठिया यांनी हरकीची रक्कम भरण्याकरता त्यावेळीचे म्हणजे त्यांनी हिराजी इंदुलकर यांच्याकडून कर्ज घेतलं आता हे होऊन एकशे पंचापन एकशे पंचावन्न ते देणे राहिले म्हणजे हरकीची रक्कम ही एकशे पन्नास होऊन असली तरी कर्ज घेताना त्यानं हिरोजेकडून एकशे पंचावन्न होऊन घेतले त्यास हिराजी इंदलकरास दस्त केले दस्त केले म्हणजेच काय गोपाळजी सिहिराजी गोपाळजीने हिराजी इंदलकर यांला एकशे पंचावन्न होऊन देणे लागत होता पुढील काळात हिराजी इंदलकरास दस्त केले दस म्हणजेच कैद केले हा हे जे वाक्य आहे ते महत्वाचं आहे म्हणजे पुढच्या काळामध्ये हिराजी इंदोलकर हिरोजी इंदोलकरांना दस्त करण्यात आलं कैद करण्यात आलं ते समयी त्याचे कागद सापडले म्हणजे ज्यावेळी त्यांना कैद केलं होतं हिराजी इंदलकरांना ज्यावेळी कैद केलं त्यावेळी या सगळ्या संदर्भातले जे कागद होती सगळी कागदपत्र जी होती ती त्यावेळी त्यांच्याकडे सापडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं त्यांच्या घरी ते सापडले हिरोजी इंदलकरांकडे जे कागद सापडले त्यावरून पुढची हकीकत कळाली म्हणजे जे ज्यावेळी त्यांच्यावर घरातून तो कागदपत्र जप्त केले त्यावेळेस काय सापडलं की गोपाळ सेटीने हिराजी इंदोलकरांकडून एकशे पंचावन्न होऊन कर्ज घेतले होते त्यापैकी साडेपन्नास पन्नास होन बरोबर त्यापैकी साडेपन्नास होऊन त्याने छ, 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 छ सव्वीस लाखर सन सितसैवत व अलफरोजी म्हणजेच काय हिजरी सन एक हजार शहात्तर लाखर महिन्याच्या सव्वीसाव्या दिवशी हिरोजींना दिले होते म्हणजेच यावेळी हिरोजी इंदोलकर हे जिवंत होते असं त्यातनं कळतं आता त्यानंतर दुसरी गोष्ट का अजून त्यातनं हकीकत समजली ती म्हणजे त्यानंतर गोपाळ शेट्टीची कर्ज परतफेड करण्याची अवकात नसल्यामुळे पुढे घावघाव अव आव... पुढे द्यावयास अवकात नाही तो काही काळ परताफे परतोफेडीचा काही हप्ता देऊ शकलेला नव्हता असं सुद्धा त्यामध्ये दिलेलं आहे त्यानंतर पुढे काय घडलं सन तिसा म्हणजे सन तिसा सबैन अलफ पासून सन इहिदे समानिन अलफ पर्यंत कर्जाच्या परतफेडी पोटी बेचाळीस होऊन हिरोजीला दिलेले होते म्हणजे याचाच अर्थ असा की निदान इहिदे समामिन अलफ पर्यंत हिरोजीला कैद केलेले नव्हते आणि तो जिवंत होता आता याचा अर्थ इहिदे समामिन अलफ हे वर्ष हो, चोवीस मे सोळाशे ऐंशी सुरू होऊन तेवीस मे सोळाशे एक्क्याऐंशी ला संपलं याचा अर्थ असा की निदान चोवीस मे सोळाशे ऐंशी पर्यंत हिरोजीला कैद केलेलं नव्हतं आणि ते जिवंत होते होय महत्वाची गोष्ट या कर्जाच्या यापुढील हकीकतेशी तूर्त काही कर्तव्य नाही म्हणून त्याचा तपशील इथं मी सांगत नाही आहे पण इथे मुद्दा इतकाच आहे की चोवीस मे सोळाशे ऐंशी पर्यंत हिरोजी इंदलकरांना कैद केलेलं नव्हतं आणि तोवर ते जिवंत तो होते आता मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू त्यांचं निधन पाहिलं तर तीन एप्रिल सोळाशे ऐंशीला झालेलं आहे आणि वर दिलेल्या सगळ्यात तपशिलावरून हे उघड होतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयातीत हिरोजी इंदलकर यांना कैद केलेलं नव्हतं आणि ते मृत्यू देखील पावलेले नव्हते त्यांचे कैद होणे आणि त्यांना मारले जाणे या दोन्ही गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयातीत घडलेल्या नाहीत आणि घडल्याच असतील तर त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर घडलेल्या आहेत आता हा झाला पहिला मुद्दा यामध्ये सगळं काही सांगितलेलं आहे पण या संदर्भात दुसरा मुद्दा म्हणजे हे सत्यन वेलंकर यांनी लिहिलेलं आहे त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर पत्रामध्ये त्यांचा उल्लेख सामान्यत थोरले कैलासवासी स्वामी असा येतो उपयुक्त वतनपत्र म्हणजे जे वतनपत्र आपल्याला दिसतं जे प्रवीण भोसलेने आपल्याला दाखवलेलं होतं त्या वतनपत्रामध्ये ते वतनपत्र त्यांच्या त्या जाणोजी राजेन त्या इंदोलकरांच्या समोर त्यांच्या मुलाचं आहे ज्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की उपयुक्त वतनपत्रातील पहिला उल्लेख तसा आलेला आहे ज्यामध्ये त्यांनी कैलास म्हणजे स्वामी थोरले स्वामी असा उल्लेख केलेला आहे पण त्यानंतरचा दुसरा उल्लेख मात्र त्यांनी थोरले कैलासवासी स्वामी असा न येता महाराज राजश्री शिवाजी राजे असा आलेला आहे आणि तिथे येणारा जो उल्लेख आहे तो विसंगत है। आहे कारण तिथं महाराज राजश्री संभाजी राजे असं पाहिजे होतं परंतु ही चूक छपाईतली आहे किंवा मूळ कागदालाच तसं लिहिलेलं असेल म्हणून हे मूळ कागद पाहिल्याशिवाय आपल्याला समजणार नाही की त्यामध्ये खरा उल्लेख नेमका काय केलेलं आहे तिथे नाव छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं की छत्रपती संभाजी महाराजांचं होतं आता छत्रपती संभाजीराजेंनी ज्या लोकांना म्हणजे अण्णाजी दत्तो बाळाजी आव आवजी हिरोजी फर्जंद वगैरे मारले ते परळी इथं मारलेलं आहे याचा उल्लेख जेधे शकावलीत सुद्धा केलेला आपल्याला आढळतो आणि उपयुक्त वतनपत्रात देखील हिरवाजी इंदलकर यांना मौजे आरे तर्फ परळी इथं मारण्यात आलं असल्याचं सांगितलेलं आहे आता परळी हा दोन्हीमधला म्हणजे जेधे शकावली असू देत किंवा उपयुक्त जे वतनपत्र आपल्याकडे आहे यांच्यामधला हा समान धागा असल्याचा आपल्याला पाहायला मिळतं म्हणून असं वाटतं की हे हे जे काय प्रकरण घडलेलं आहे ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या संदर्भात केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे असं सत्यन वेलनकर यांचं म्हणणं आहे पण याला प्रत्युत्तर ज्यावेळी प्रवीण भोसले यांना विचारण्यात आलं त्यावेळी प्रवीण भोसले यांनी सांगितलंय की हिराजी इंद हिरोजी इंदुलकरांना मृत्यूदंड दिलेलं गाव सर्वात आधी हे आरे हे आहे यात आलेलं परळी हे तर्फेचं नाव आहे गावाचं नाव नाही हे परळी गाव आरे या गावाजवळ आहे हिरोजी फर्जंदांना छत्रपती संभाजी महाराजांनी मृत्यूदंड दिलेले गाव परळी हे पालीजवळ आहे आणि हे जिथे हिरोजी इंदोलकरांचा उल्लेख आहे ते आरेजवळ आहे छत्रपती शिवरायांचा उल्लेख थोरले कैलासवासी स्वामी असा करण्यात आला आहे कारण वतनपत्र जे आहे ते सतराशे त्रेचाळीसचं आहे म्हणजे जो युक्तिवाद लढवण्यात आला होता की तिथे थोरले कैलासवासी स्वामी असं केलेला आहे ति तो तसा नाहीये त्यांचं म्हणणं आहे की हे जे वतनपत्र आहे तेच सतराशे त्रेचाळीसचं आहे याच वतनपत्रानुसार वतन, वतन खरेदी आणि हिरोजींना मृत्यूदंड या घटना शिवरायांच्या कारकिर्दीवरच्या आहेत हे आपल्याला स्पष्ट होतं आणि मुडी म्हणजे ही जी काय मुडी लिपी आहे मुडीचं लिप्यंतर करताना शिवरायांच्या नावात चूक होणं थोडंसं अवघड आहे महाराज राजशी शिवाजी राजे यांनी मारले या सर्वात महत्वाच्या वाक्याचे लिप्यंतर अतिशय बरोबर आहे आणि यावर मी तसा विश्वास ठेवतो असं त्यांनी इहिदे असा घेतलेला आहे म्हणजेच काय की चोवीस मे सोळाशे एकोणऐंशी पासून तेवीस मे सोळाशे एक्याऐंशी या दरम्यानच्या काळात बेचाळीस होऊन दिल्यावर हिरोजींना कैद केले असा अर्थ त्यांनी घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि यानुसार जर आपण गेलं तर याच काळाच्या सुरुवातीला वर्षभर वर। सो मे सोळाशे एकोणऐंशी ते एप्रिल सोळाशे ऐंशी पर्यंतच्या काळामध्ये शिवराज हयात होते आणि हिरोजींना कैद केल्याची घटना जी वर सांगितल्याप्रमाणे मधल्या काळातली असावी म्हणजे तेवीस मे सोळाशे एक्क्याऐंशी नंतरची हे नेमकेपणे स्पष्ट होण्यासाठी मूळ मुड, जी मूढी लिपीचा जो कागद होता त्या कागदाचा फोटो कापी आपल्याला मिळवावी लागेल ती मिळवल्यानंतर मेहंद्रळे सर बलकवडे सर यांच्याशी चर्चा होणे आवश्यक आहे असं प्रवीण मुसले म्हणतात मुडी कागद मिळवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत त्या संदर्भात म्हणजे त्यांनी या मुडीचा कागद जर कोणाला मिळाला तर त्यांनी सुद्धा तो कागद द्यावा आणि त्यानुसार आपल्याला काम करायचं आहे त्यानंतर जे काही सत्य आहे ते समोर आपल्या येऊ शकतात असं सगळं त्यांचं म्हणणं आहे पण मंडई ही सगळी जी काही गोष्ट आहे मुडीचं लिप्यांतर करताना किंवा मराठीत टायपिंग करताना अशी काही चूक झाली असं म्हटलं असेल काय असेल तर ते तपासल्यानंतर आणि जे मूळ कागद ज्यावेळी हाती येईल त्यानंतरच कळेल असं आपल्याला त्यांचं म्हणणं आहे आता जो जेव्हा ह्या सगळ्या व्हिडिओमध्ये किंवा ही सगळी घटना आपण पाहतो तर एक गोष्ट अजून एक स्पष्ट होते जर समजा हिरोजी इंदलकर यांना जरी शिवरायांनी त्यांच्या एखाद्या वाईट कृत्याबद्दल हिरोजी इंदुलकरांच्या काही चुकीमुळे जर मृत्यूदंड दिला असेल तरी सुद्धा शिवरायांनी कुठेही हिरोजी इंदुलकरांचं कार्य नाकारलेलं नाही सर्व शिलालेखांवर पायरीवर अजूनही आपल्याला हिरोजी इंदलकरांचं नाव आपल्याला शिलालेख आपल्याला आढळतात ज्या प्रकारे संभाजी काऊजी यांचं कार्यकर्तृत्व त्यावेळी सुद्धा स्वराज्यात नाकारलेलं दिलं नव्हतं ते नंतर मुघलांना जाऊन मिळाल्यानंतर सुद्धा त्यांचं नाव घेतलं जात होतं अगदी त्या प्रकारे सुद्धा हिरजी इंदलकर यांच्या बाबतीत ते व्हायला पाहिजे हिरजी इंदलकरांचं स्वराज्यासाठीच सा, रायगडासाठीचं आणि सा, इतर गडकिल्ल्यांसाठीचं सा, योगदान अत्यंत मोठं आहे आणि त्यामुळे त्यांचा गौरव त्या ठिकाणी झालेलाच पाहिजे त्यांच्या संदर्भातला सन्मान असायला पाहिजे होय त्यांनी जी चूक केली त्याबद्दल त्यांना छत्रपती शिवरायांनी माफी दिलेली नाहीये त्यांना मृत्यूदंड दिला यातूनच आपल्याला रयतीचे राजे शिवछत्रपती महाराज हे जर आपण शिवाजी महाराजांचं पाहिलं तर त्यांचं न्यायदानामध्ये ते किती प्रकांड होते आणि न्यायदान करताना ते कसंच कुणालाच कमी जास्तपणा नव्हतात सर्वांसमोर न्यायासमोर सर्व समान ही जी त्यांची नीती होती ती किती कडक होती हे आपल्याला या उत्तरांना दिसतं तुम्हाला या आपल्या व्हिडिओबद्दल काय वाटतं आणि प्रवीण भोसले आणि सत्यन वेलनकर यांनी जे काही सांगितलेलं आहे फेसबुक कमेंट्समध्ये त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला वाट कमेंट करून नक्की कळवा तुमच्याबद्दल तुमच्याकडे जर या संदर्भातली काही डिटेल माहिती असेल तर कृपया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद